आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी म्हणजेच मोबाईल धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत. येत्या शुक्रवारपासून केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने कॉल आणि मेसेज बाबतीतचा एक नवीन नियम लागू केला आहे. त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने देशभरातील सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या वापरकर्त्यांना जसे की एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडिया आणि BSNL या सर्वच मोबाईल युजरसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे. फेक कॉल्स आणि फसवणूक करणाऱ्या मेसेज म्हणजेच SMS चे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारच्या ट्रायने कॉलिंग आणि SMS बाबतीत एक नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रायने फेक बनावट कॉल, त्रासदायक कॉल, SMS चा धोका थांबवण्यासाठी एक नवीन नियम बनवला आहे. अनेकदा बनावट फसवणूक करणारे व फेक कॉल व SMS च्या माध्यमातून बँक खात्याशी संबंधित माहिती घेऊन सायबर चोरट्यांनी म्हणजे हॅकरनी कितीतरी मोबाईल वापरकर्त्यांना व सर्वसामान्य नागरिकांना हजारो लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. अनेक लोकांची बँक खाती रिकामी करून टाकली आहेत. यामुळे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना जसे की जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि BSNL यांना येत्या 1 तारखेपासून मेसेज ट्रेसिबिलिटी नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा नवीन नियम लागू झाल्यामुळे सर्व मोबाईल वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता हे मेसेज ट्रेसिबिलिटी म्हणजे काय ते पाहू. तुमच्या मोबाईल फोनवर येणाऱ्या सर्व मेसेज कॉलवर आता मॉनिटरिंग अधिक कडक करण्यात येणार आहे म्हणजेच कडक निरीक्षण करण्यात येणार आहे. सरळ व सोप्या भाषेत सांगायचेच झाले तर तुमच्या मोबाईलवर येणारे सर्व प्रकारचे बनावट, फेक व फसवणूक करणारे कॉल आणि मेसेज रोखण्यासाठी ही नवीन यंत्रणा लागू करण्यात येत आहे. यामुळे तुम्हाला फसवणूक करणारे कॉल आणि मेसेज ओळखणे सोपे होणार आहे. जर का तुम्हाला असे कोणतेही बनावट फेक मेसेज कॉल रिसीव करायचे नसतील तर ते तुम्हाला ब्लॉक करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, हा नवीन नियम येत्या शुक्रवार 1 नोव्हेंबर पासून देशभरात लागू होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.